दिनांक 31/8/2024 रोजी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत दोन अनोळखीस्मांनी एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला 12 लाखामध्ये 700 दिरम देतो असं सांगून त्याचा विश्वास संपादन केला. संबंधित कंप्लेनंटने त्याला 4 लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते यांनी फिर्यादीला नोटांचे बंडल दाखवून दिरम दिले असं दाखवून भासवलं आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की हे कागदाचे पेपर्स आहे, दिरम नाही आहे. यातून त्याची फसवणूक झाल्याचं कळालं. मग त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला. दोन्ही आरोपी मिळून आलेले. त्यांचा एक आरोपी फरार आहे अद्याप. त्यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल हसमुद्दीन शेख वय 30 वर्ष व मोहम्मद अबूबकर रज्जाक चौधरी वय 41 वर्ष. हे मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चाळीमध्ये भाड्याने राहतात. यापूर्वीचा मी तपासले गुन्हे, अजून आमचा तपास चालू आहे. अजून काही नवीन बाब आम्हाला निष्पन्न झालेली नाही.